2014 नंतर राजकारणाचा पोत बिघडलाय, आता कुणीही विरोधात बोलला की त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर केलेली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तरीही आम्ही एकत्र राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. त्यांनी आवाहन केलं असं नाही, परंतु एक आहे की आमचा आम्ही एकत्र आलो होतो किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलेलो आहोत. छोटी पक्ष तर आमचे वेगवेगळे आहेत ही वस्तुस्थिती आहे, विचारधारा काही वेगळ्या आहेत हे खरं आहे, पण आमचा किमान समान कार्यक्रम आहे त्याच्यावर आम्ही काम करतो. ज्याला सर्वसामान्य माणूस जो आहे महाराष्ट्राचा त्याला केंद्रीभूत मानून आम्ही काम करतो आहोत. विषय सावरकरांचाच म्हटलं तर असं आहे की वाद प्रतिवाद हे असतात, कदाचित वादाचा विषय काही उपस्थित केला असेल तर त्याला प्रतिवाद केला पाहिजे आणि प्रतिवादांना उत्तर दिलं पाहिजे. असं असं आमचं साधारणतः भारतीय जनता पक्षाला सुद्धा आम्ही हेच सांगतो की प्रतिवाद करा ना, प्रतिवाद करायला ते तयार नाहीत. समजून सावरकर ते का समजून सांगत नाही, ते काय समजून सांगायला तयार नाही. शेवटी लोकशाहीमध्ये वाद प्रतिवाद असतात, मतमतांतर असतात. आमच्या आघाडीमध्ये जे आहे ते आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र काम करतो आहोत आणि करत राहणार आहोत. राजकारण जे चाललंय 2014 नंतर राजकारणाचा जो पोत आहे तोच बिघडलेला आहे. आपली लोकशाही आहे, आपली राज्यघटना आहे, मतमतांतर त्यामध्ये आहेच आहे. सत्ताधारी आहे तसा विरोधी पक्ष आहे. सत्ताधाऱ्याचं काम जसं आपलं देश चालवणं असतं किंवा राज्य चालवणं असतं तसं विरोधकांनी सुद्धा कुठं चुकत असेल तर त्यावर बोट ठेवणं असतं, त्याकरता भाषणं हे सगळं काही चाललेलं असतं. हे निकोप लोकशाहीचं जे स्वरूप असतं त्यामध्ये हे सगळं चालतं. दुर्दैवानं अशी गोष्ट घडलेली आहे की आता कुणी विरोधी बोलला की त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करण्याचा, आणि तो आवाज बंद करण्याचा प्रयत्न हा राहुलजींचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पार्लमेंटमध्ये 7 फेब्रुवारी रोजी जे भाषण राहुलजींनी केलं आणि असा प्रश्न विचारला की अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध काय, हा प्रश्न आहे, याला उत्तर द्यायला पाहिजे होतं. ते उत्तर देण्याऐवजी त्यांचा आवाज बंद कसा करता येईल याच्यावरच त्यांनी जोर दिला आणि मग ती केस होती तिथे लगेच विड्रॉ झाली. तिला स्टे होता, तो हायकोर्टून विड्रॉ केला गेला, पूर्णपणे केस चालवली गेली, त्याच्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा केली की 2 वर्षाची शिक्षा या अशा केसमध्ये कधीच कुठं झालेली नाही असं माझ्या माहितीत आहे. अशी केली गेली की जी निलंबन करण्याला योग्य असते. आता हे सगळं घडतं याच्यामध्ये कुठंतरी कटकार असताना दिसतं.